नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अवघ्या देशभर, महाराष्ट्रभर आणि त्यातल्या त्यात कोकणचा गणेशोत्सव हा सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत नेत्रदीपक असतो। त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील खेरडी विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात आहे। फार मोठी परंपरा आहे। हे मित्रमंडळ जे आहे ते केवळ गणेशोत्सव साजरा करत नाही, तर या मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात आणि म्हणूनच नुकताच त्यांना एक राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे। इत्यंभूत माहिती आपण घेऊया या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांच्याकडून की नेमकं या मंडळाची स्थापना कधी झाली आणि या मंडळाची वाटचाल कशी आहे। प्रशांतजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। काय सांगाल विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाबद्दल? विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ 2014 आपण स्थापन केलेलं आहे आणि त्याचं खरं जर श्रेय द्यायचं असेल तर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ त्यांच्या प्रेरणेतनं हा विठ्ठलवाडी गणेश मित्र स्थापन केला आहे। तो दशरथ संभाजी दाभोळकर माझे बंधुराज आहेत, त्यांनी केले। हा वैशिष्ट्य म्हणजे हे कार्यक्रम घेताना त्यांचा पाठिंबा हा कायम असतो, त्यांच्या संकल्पना जास्त चांगल्या असतात। त्या वारंवार ते आम्हाला सांगायचं की आपण ह्या गोष्टी करूया, सामाजिक क्षेत्रात ह्या मंडळाच्या मार्फत आपण अशी अशी कामं केली तर आपण ते करू शकतो, म्हणजे लोकांच्या हिताची कामं ते आपण करायची ती आपण करू। त्यानंतर आताच तिवरे धरणमध्ये जो दुर्घटना झाली त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 25 एकराचं धान्याचं वाटप ही पण त्यांची संकल्पना की बाबा त्या लोक आता बेघर झालेले आहेत, त्यांना काहीतरी आपल्या मंडळातर्फे खाद्यवस्तू म्हणा काय काहीतरी गेलं पाहिजे, ते त्यांच्या माध्यमातून आपण ते दिलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडळाच्या बाबतीतनं आता तुम्ही बघितलंच की सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा तुमचं म्हणा आपलं काय ते रंगभरण स्पर्धा असो किंवा विद्यार्थ्यांचे सत्कार असो अशा विविध माध्यमातून कामं केली माध्यमाची कामं केलेली असतात। वैशिष्ट्य म्हणजे 2019 मनुष्यबल विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार ह्या आमच्या संस्थेला मिळालेला आहे। ह्याचा मला मी अध्यक्ष असताना मिळाला आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ह्याचं श्रेय हे आमच्या मंडळातल्या सर्व सभासद किंवा सर्व सभासद संचालक मंडळ व जे ग्रामस्थ आहेत विठ्ठलवाडी गणेश मंडळमधले जे गणेश भक्त आहेत व ग्रामस्थ आहेत त्यांना याचं जातं आहे, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। तर त्यांनी आपली मंडळाची स्थापना आणि त्यानुसार या मंडळाच्या वतीने काय उपक्रम राबवले जातात हे सांगितले आणि आपल्या मंडळाचे आधारस्तंभ कोण आहेत तर दशरथजी दाभोळकर आहेत असं त्यांनी अभिमानानं सांगितलंय आणि म्हणूनच आपण दशरथजी दाभोळकर यांच्याकडून आपण जाणून घ्या। दशरथजी, तुमच्या बंधुराजांनी या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ पुढे वाटचाल करत आहे, तुम्ही काय म्हणाल मंडळासमोर? मी मात्र निमित्त आहे, कारण का सामाजिक काम करत असताना चालना देणं आपलं काम आहे। फक्त पण सर्वांचं सहकार्य नसेल तर कुठलंही मंडळ चालू शकत नाही, त्यामुळे मी ह्या इथल्या सर्व विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातील सर्व संचालक मग आणि जे सर्व सभासद आहेत यांच्या जोरावरच हा कार्य होतो आहे आणि गणेशाची पूजा आणि आमच्या इथं शेजारी गणेश विठ्ठलाचं मंदिर आहे आणि त्याच्या नावानंच आम्ही विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ इथं स्थापन केलेलं आहे की जेणेकरून मला वाटतं इथं जेवढ्या असलेल्या खेरडी गावामधल्या वाड्या आहेत आज गणेशवाडी विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचं नाव गाजतं आहे, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आज आहे। कारण का जिल्ह्यामध्ये आज चांगल्या पद्धतीत काम करतो आहे, त्याचबरोबर आम्हाला विकास धवन सरांसारखं एक चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं। शशांक भिंगारे आहेत, सचिन भोसले आहेत, शरद पवार आहेत, उपाध्यक्ष या मंडळाचे आमचे अजित आहेत, रियाजभाई खेरटकर आहेत, एक मुस्लिम समाजातील देखील एक कार्यकर्ता आहे मंडळासाठी की आमचा तन्वीर खेरटकर आहे, ही वैभव आहे, आमचे भाऊ यादव आहेत, आमचे संभाजी यादव आहेत। मी इथं नावं घेईल तेवढी कमी आहेत की सर्व लोक एकोपाने इथं आम्ही काम करतो आहे, रात्री 2-2, 3-3 वाजे आम्ही गप्पा गोष्टी मारत असतो, त्यातून एखादी नवीन प्रेरणा मिळते, एखाद्याची मस्करी करता करता एखादा चांगला उपक्रम
त्या माध्यमातून आम्हाला राबवता येतो। मला ह्याच्यापुढे देखील आता मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे। शासनाचा निधी कसा आमच्या मंडळासाठी खेचता येईल आणि तो लोकांसाठी कसा उपयोगी करता येईल, म्हणजे मंडळासाठी खेचायचं नाही, मंडळासाठी खेचायचं आणि लोकांसाठी द्यायचा दानव द्यायची दानवत्व ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं सर्व काही गोष्टी येतात। आणि ह्या माध्यमातून आम्ही मंडळाचं काम करत राहू। सामाजिक, मला राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक काम करायला आवडतं, कारण का सामाजिक काम म्हणजे एखाद्या माणसाला उभं करण्याचं काम। ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही 5-6 तरुणांना उभं करण्याचं काम करतो आहे। म्हणजे या मंडळातून येणाऱ्या थोडाफार निधी जो शिल्लक राहील, एखाद्याला धंदे उद्योगासाठी जो उपयोग करता आला पण तू त्यांनी पैसे मंडळासाठी परत केले पाहिजेत, ह्या हिशोबाने आम्ही एक काम चांगलं करतो आहे की जेणेकरून एखादा कार्यकर्ता किंवा एका मंडळातला सदस्य जर उभारी घेतला की त्याला, आणि कलाक्रीडामध्ये आम्ही देखील मंडळ चांगलं काम करतो आहे। गेल्या वर्षी आमच्याच मंडळातील लोकांनी एक विनोदी नाटिका, रेकॉर्ड डान्स, सर्व वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम, कोकणचा बाज हा कार्यक्रम आम्ही घेतला, तोच कार्यक्रम ह्यावर्षी आहे। म्हणजे ह्याच्यातून प्रेरणा मिळून एखादा कलाकार, एखादा क्रीडा माणूस आमच्या मंडळातर्फे जायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न, मंडळाच्या अध्यक्षांनी माझं नाव सांगितलं नाही, हे त्यांचा मोठेपणा आहे। परंतु हे सर्व हे करत असताना सर्वांचा श्रेय आहे, सर्वजण काम करतायत आणि त्याच्यामुळंच ही ताकद येते। थोडासा कधीकधी खालीपणा एखाद्याला द्यावा लागतो, परंतु एखाद्याच्या पाठीवर थाप मारली की तो चांगला जोमानं काम करतो, आपल्या ह्याच्यापुढे मंडळाचं एकोपानं काम कसा करता येईल, हे मंडळाला वेगळ्या प्रकारचा आदर्श, आपल्या मंडळाचा आदर्श बाकीचे कशी मंडळ घेतील यासाठी आपण जास्ती जास्त प्रयत्न करू। आमचे अबू यादव सारखे कार्यकर्ते आहेत, असे पिंटे यादव आहे, ह्या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्या जोरावरच हे मंडळ उभं राहिले। धन्यवाद। हे होते दसराजी दाभोळकर यांनी अत्यंत सविस्तरपणे मंडळ आणि मंडळाचं कार्य हे आपल्यासमोर सांगितलेलं आहे, कथित केलेलं आहे। वाडकर आपल्या बरोबर मंडळाचे सदस्य आणि चांगले कार्यकर्ते, उपाध्यक्ष आहेत या मंडळाचे, वाडकर काय सांगा? ह्या मंडळात मी 2014 जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस मी एक साधा कार्यकर्ता म्हणून इथं होतो, सदस्य म्हणून इथं होतो, पण माझं नाव सुचवताना दशरथ दाभोळकर बोलले की तू उपाध्यक्ष म्हणून तू राहायचं। त्या सारथ्याने मी त्याचं सार्थ अभिमान मी घडवलेलं नाही आहे, हे सर्व कार्यकर्त्यांनी घडवलेलं, हे मंडळ उभा केलेलं हे कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। जेवढे मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी केलेलं आहे। मी जरी कमी पडत होतो दुसरा उभा राहतो, दुसरा नंबर तिसरा उभा राहतो, कधीही कधी कोणाची कोणाला कमतरता होत नाही। सचिन भोसले असो, विकास पवार असो, विकासजी ढवण असेल, विकी भिंगारे असेल, प्रशांत दाभोळकर असेल, बरेचसे कार्यकर्ते आहेत ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही, जवळजवळ 250 सभासद आहेत, त्यांनी उत्तम म्हणजे उत्तम कार्यकर काम केलेलं आहे मंडळासाठी। ह्या मंडळामार्फत एवढं चांगलं काम झालेलं आहे की हे मंडळ, मी मला असं वाटतं आहे की पुढे कुठलीच अडचण होणार नाही या मंडळासाठी काम करताना, आणि शासनाने जास्तीत जास्त या मंडळाला निधी द्यावा, का जेणेकरून गोरगरिबांना कशी मदत देता येईल हा आमचा पहिला संकल्प आहे मंडळातर्फे, तो पूर्ण व्हावा हीच माझी मंडळाकडून। धन्यवाद वाडकर साहेब, खूप चांगल्या पद्धतीच्या तुमच्या संकल्पना आहेत। यानंतर जसा दशरथजी दाभोळकर यांनी उल्लेख केला की हा जरी गणेश मंडळ असला तरी या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक एकत्रित येतात आणि समतेचा विचार या मंडळाच्या वतीनं प्रवाहित होतो। त्याचबरोबर रियाज खेरटकर या ठिकाणी आहेत। रियाज खेरटकर, तुम्ही या मंडळाचे सदस्य आहात, तुमच्या काय भावना आहेत? आमच्याकडे गेली 6 वर्ष मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे। दिवाळीमध्ये फराळ वाटप, गणेश मित्रमंडळ, परत एखादी काय सण असू दे, काही असू, एखाद्या गरिबाला मदत करणं, आज तीव्र धरणासारख्या प्रकरणामध्ये जाऊन मदत केली, 25,000 मदत सर्व मिळून केली। आज माझ्यासारख्या मुस्लिम एका सामान्य कार्यकर्त्याला एक संधी आहे मंडळामध्ये भेटत आहे। मी सर्वांचा आभार मानतो, दसरश दाभोळकर असतील, अध्यक्ष प्रशांत दाभोळकर असतील, अजित वाडकर असतील, सचिन भोसले असतील, विकी भिंगारे असतील, सर्वांचे आभार मानतो। तसे मंडळ चांगलं काम करत आहे, तसं आज 2 पुरस्कार पण मंडळाला भेटलेले आहेत। चांगलं काम आज विठ्ठल गणेश मित्र मंडळ करत आहे, तुम्ही सर्वांचे मी आभार मानतो। धन्यवाद रियाज खेरटकर, अत्यंत जिवंत बोलक्या भावना तुमच्या होता आणि खरोखरच या मंडळाच्या वतीने खूप चांगले उपक्रम राबवले जातात। भविष्यामध्ये सुद्धा या मंडळाच्या वतीने चांगल्या चांगल्या संकल्पना मांडल्या जातील, नवीन पिढीला काहीतरी देण्याचं कार्य होईल, भक्तीतून समाज कार्य देखील होत राहील आणि समाज एक संघ राहावा यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, अशा प्रकारचे त्यांनी शब्द दिले आहे। तुर्तास आपण थांबूया। मी शाहिद खेरटकर, राजेश जाधव सह रत्नागिरी वन, धन्यवाद। कूपन नंबर आहे 10 आणि सरिता सचिन पाटील काय घोडके सर गाववाल्यांचा नंबर पाहायला लागला, इस्लामपूरचे सचिन, सरिता सचिन पाटील आणि हे भिंतीवरचं घड्याळ, हे घड्याच्या माध्यमातून संकेत मला मिळणार। 5 चिन्ह काढायचे आहेत, 1 झालेली आहे, अजून 4 आपल्याला, 5 घड्याळ या ठिकाणी द्यायचे आहे।
प्रकाश साळवी यांच्या हाताला एक चिठ्ठी लागलेली आहे, पाहूया कोणाचं एका ठिकाणी नाव आहे, कोणाचा नंबर आहे. दुसऱ्या घरासाठीचा कूपन नंबर आहे, कूपन नंबर आहे 2288, नाव आहे मंगेश पवार. मॅडम घ्या. पहिली चिठ्ठी आहे घोडके सरांच्या माध्यमातून आलेली 863-863 प्रमोद पानशाप खेरडी. जयंत शेठ शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. चांगल्या प्रकारे शिजवा, चांगला फ्राय करा आणि लोकांचा फेरा. तसेच यानंतर या सर दाभोळकर गुरुजी यापुढे आपल्या हस्ते पण एक चिठ्ठी काढा. या गुरुजी या सिलिंग फॅन, 4 सिलिंग फॅनसाठी आपण या ठिकाणी चिठ्ठ्या काढतोय. या चिठ्ठ्या नंबर 1 प्रथम क्रमांक आहे, कुपन क्रमांक आहे 1953 किरण मरे. श्रद्धा मिरगर मॅडम यांना या ठिकाणी सिलिंग फॅन दिला जाते. शुभेच्छा द्यायच्या आहेत अभिलाषा मारुती वाडकर. पुढे अभिलाषा मारुती वाडकर तिचा खरं होते. मॅडमना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते अपर्णा वाडकर स्फुरण आपण आपल्या शुभास्ते या विद्यार्थ्यांचा संत गावत. पूजा राजेंद्र शिंदे, पूजा राजेंद्र शिंदे, साक्षी धनंजय दाभोळकर, साक्षी धनंजय दाभोळकर, श्रद्धा राजेंद्र शिंदे, दिव्या बाळू वाडकर. मंडळाकडून थोडं भिसाळ कार्यक्रम झाला आहे, त्याच्याबद्दल मी दिगरी भिसाळ म्हणता येणार नाही, परंतु पाऊस आणि ह्या सर्व पडलंय, त्याच्यामुळे थोडंसं तुमचं आम्हाला भाषण मुलांपर्यंत किंवा या आजच्या युगाला हा कार्यक्रम लोकांपर्यंत गेला पाहिजे, किंवा शिवाजी महाराजांची अगदी शिस्त काय होती तिथं, आपल्याबरोबर असलेल्या एखाद्या सैनिकाबद्दल असलेलं प्रेम काय होतं हे आजच्या तरुण पिढीने कळलं पाहिजे. अमोल मुलांच्या माध्यमातून आज शिवाजी महाराज संभाजी महाराज कळत आहेत, तुमच्या माध्यमातून आम्हाला इतिहास आणि चिपळूणमध्ये शिवाजी महाराजांचं दळवण्यात होतं ह्याचं देखील आम्हाला माहिती आपल्याकडनं पुढच्या एखाद्या कार्यक्रमात मिळेल एवढी विनंती करतो. आणि आमचं पुढची सूत्र शाहीद खरण करणार. गणेशोत्सवाच्या निमित्तानं गेले 10 वर्ष या मंडळाने निर्माण केलेले कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने घेतलेले कष्ट याबद्दल या मंडळाचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. आज या व्यासपीठावर मला तुम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि माझ्या मुलाचाही आपण सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. त्या सत्काराला थोडंसं उत्तर द्यावं या दृष्टिकोनातून मी उभा राहिलो. आपल्याला कित्येक जणांना माहिती असेल की 19 वर्षीय मुंबईच्या संघामध्ये साहेबची निवड झाली, पेपरमध्ये आपण वाचलं असेल, पण या सगळ्यामागं त्याचे कष्ट आणि त्याचा गॉडफादर सचिन तेंडुलकर आहे. मी अभिमानाने या व्यासपीठावर सांगतो, कारण त्या